नांदेडमध्ये विलगीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. काही जण राज्यपालाकडे जाऊन तडजोड करतात, मात्र ही तडजोड आम्हाला मान्य नाही असं नांदेडच्या एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलंय. नांदेडमध्ये आज संपाच्या 101व्या दिवशी कर्मचाऱ्यांनी बसस्थानकात येत जोरदार नारेबाजी केली. आमची मागणी विलिनीकरणाची आहे, बाकी काही तडजोड नाही, असा निर्धार आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुकोटा चालू आहे. दुकोटा चालू असताना सरकार दुकोट्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारला जर खरंच कर्मचाऱ्यांचा प्रश्न मिटवायचा असं वाटत असेल तर त्यांनी आमचे वकील गुणरत्न सदावर्ते साहेब यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मिटवावा. आज महाराष्ट्रामध्ये 101 दिवस झालं, संपूर्ण आगाराच्या समोर आमचे कर्मचारी ठाण मांडून डोकोट्यामध्ये आहेत. तर यामध्ये फूट पाडण्यासाठी कोण आटपाडी आगाराचा जे वाघ आहे मिटकरी नावाचा, त्या मिटकरीशी आणि आमच्या कर्मचाऱ्यांशी काही संबंध नाही. मिटकरी आपल्या आटपाडी आगाराशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या मिटकरीला ओळखत नाही. अशा ज्या माणसाच्या पाठीमागं त्यांच्या स्वतःच्या डेपोतले दोन माणसं नाहीत, अशा लोकांसोबत सरकार चर्चा करून काय साध्य करणार आहे हेच कळत नाही. सरकारला फक्त ह्या लोकांना गाजर दाखवायचं आहे, यांना विलिनीकरणासंदर्भात सरकारला तेवत दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे लोक कामावर जाणार आहेत त्यांना ह्यांना एक सरकारची चाल आहे, जे लोक कामावर जाणार आहेत त्यांना महामंडळाचं वेतन देऊन त्यांना तिथं कायम ठेवायचं आहे सरकारला. आणि जे लोक दुकोट्यामध्ये ठाम आहेत त्यांना विलिनीकरण हे द्यायचं हा सरकारचा डाव आहे असं मी म्हणतो. आमचा हा 101 दिवस झाले आमचा हा दुखोटा चालू आहे. आमचा हा दुखोटा चालू असताना आमचा हा कुठलाही प्रतिनिधी नाही, आमचा कोणी पुढारी नाही आणि आम्ही सगळे संघटना विरहित कर्मचारी असून काल मिटकरी सतीश मिटकरी या नावाच्या एका कर्मचाऱ्याने तो संघटनेचा कोणीतरी असायला पाहिजे कुत्रा, कारण संघटनेच्या आणि आमचे कर्मचारी सगळे संघटना विरहित असल्यामुळे संघटना तर बरखास्तच झालेल्या आहेत. मान्यता असलेल्या मान्यताप्राप्त संघटनेची तरी कोर्टाने मान्यता काढून घेतलेली असून आमचा ह्या मिटकरीसोबत आणि मिटकरीसारख्या दोन प्रत्येकी मिटकरींनी ठरवलं की दोन प्रत्येकी डेपोतून प्रत्येकी दोन ते त्या ह्याला ह्यालाच भेटायला जाणार होतो. प्रत्येक डेपोतून दोन कर्मचारी घेऊन ते तो सतीश मिटकरी हा स्वतःहून राज्यपालाकडे भेटण्यासाठी जाणार होता तडजोड करण्यासाठी. तर हा आमचा कर्मचारी इथं दुखोट्यात बसलेला तडजोडीसाठी बसलेला नाही. आज 101 दिवस झाले पूर्ण तरी ते तडजोडीसाठी नव्हे तर विलिनीकरणासाठी बसलेले आहेत. आणि विलिनीकरणाबद्दल जर सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी फक्त आमचे एकच प्रतिनिधी आहेत ते ॲडव्होकेट आदरणीय सदावर्ते साहेब यांच्याशी चर्चा करावी. आणि त्यांना कुठलीही मीटिंग घ्यायची असेल तर कुठल्या संघटनेच्या प्रतिनिधीला न बोलवता, संघटनेच्या कुठल्या कुत्र्यांना न बोलवता आमच्या आदरणीय सदावर्ते साहेबांशी बोलावं मी एवढंच सांगू शकते.